शुभकामना देते। आज हम इधर जमा हुए हैं, आज अपन इकड़े जमा जाने ना हो, हमारा एक ही मकसद है, अपना एक उद्देश्य है, और सियोन चर्च का एक मकसद है, सियोन चर्च का एक मकसद है, सियोन चर्च का हा एक उद्देश्य है, डिसिपल्स बनाना अर्थात शिष्य बनाना, शिष्य बनाना हा एक मुख्य उद्देश्य है, प्रभु के लिए लोगों को तैयार करना, प्रभु साठी लोकांना तैयार करना, धर्म परिवर्तन करना ये हमारा उद्देश्य नहीं है, धर्मांतर करना हा आपला मुख्य उद्देश्य नहीं है। प्रभु यीशु इस दुनिया में क्यों आए, प्रभु यीशु ख्रिस्त या जगत का आले और क्यों आए, हमारे लिए क्यों मरे, का तो अपने साथी मेला, ये सब हमारा उद्देश्य की लोगों को समझाना और सच्चाई की ओर उनको बढ़ाना, ये सर्व लोकांना सांगणं आणि खऱ्याकडे नेणं हा मुख्य उद्देश्य आहे। तो आज हम इधर जमा हुए, आज आपण इकडे सर्व जण जमा झालेला, ये सब किसमें सारांश बताने का है, या सर्व गोष्टीचा आम्ही सारांश तुम्हाला सांगत आहोत, उसको बोलते सुसमाचार, त्याला म्हणतात सुसमाचार। अगर आपके पास बाइबल है, तुमच्याकडे बाइबल आहे का, पहिला करंथी उसकी पत्री, पहिला करंथी करांचं पत्र अध्याय 15, अध्याय 15 उसका 1-4 तक पढ़ेंगे, त्याचं 1-4 पर्यंत वाचू, पहिला करंथी करांचं पत्र अध्याय 15 त्याचं 1-4, बरोबर, फर्स्ट करंथी चॅप्टर 15 वर्स 1-4, बंदी कोण आहे जी सुरुवात मी तुम्हाला सांगितली, जिथं तुम्ही स्वीकार केला, जिथं तुम्ही स्थिरही राहत आहात, जिथं द्वारे तुमचे तारण होत आहे, ती सुरुवात मी तुम्हाला कळवतो, ज्या वचनाने मी तुम्हाला ही सुरुवात सांगितली त्या वचनाने तर ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे, कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले, त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला, तो पुन्हा गेला, शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले। सर्व गेला ध्यान दो, आता आपण सगळेजण इथे लक्षपूर्वक ऐकणार, डान्स रखा है, इथे नाच ठेवलेला आहे, हम लोग स्तुति अर्चना की है, स्तुति उपासना केली आहे, आपके लिए बाद में भोजन रखा है, तुम्हाला त्याच्यानंतर जेवण ठेवण्यात आलेलं आहे, ये सबसे भी महत्वपूर्ण बात अभी चल रहा है, पण त्याच्या सर्व गोष्टी सर्वात मुख्य गोष्टी आहे ती आता, सुसमाचार का प्रचार, सुवार्ता सांगणे, सुसमाचार क्या है, सुवार्ता काय आहे, हम सुसमाचार बोलते हैं, आपण सुवार्ता सांगतो, हम बोलते हैं हम मसीह हैं, आपण म्हणतो आपण ख्रिस्ती आहोत, हम बोलते हैं वी आर बोर्न इन क्रिश्चियन फॅमिली, आम्ही ख्रिस्तामध्ये जन्म घेतलेला आहे, हमारी परिवार हमारी मसीह है, आमचा पूर्व ख्रिस्त आहे, हमारा खानदान मसीह में है, आमचं पूर्ण खानदान ख्रिस्तात आहे, और एंसेस्टर्स आर क्रिश्चियन, आवर फादर फॅमिली आर क्रिश्चियन, आमचे पूर्वज सुद्धा ख्रिस्ती होते आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती आहोत। रिमेंबर वन थिंग, एक बात याद रखो, लक्षात ठेवा एक गोष्ट, आप जब तक अपने आप को मसीह बोल नहीं सकते, जब तक आप सुसमाचार पे विश्वास नहीं रखते, जो पर्यंत तुम्ही ख्रिस्ताची सुवार्ता ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवत नाही तो पर्यंत तुम्ही ख्रिस्ती नाही। आप कितने बड़े लोग हैं, तुम्ही कितीही मोठे स्थानावर असाल, आप कितने भी कुछ भी हो, तुम्ही कोणीही असाल, आपके पास इस संसार की ताकत है, तुमच्याकडे या जगाची ताकत आणि अधिकार आहे, बट इफ यू डोंट बिलीव इन जीसस क्राइस्ट, जर तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही, आप यीशु मसीह पर विश्वास नहीं रखते, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवत नाही, आपका कुछ महत्व नहीं है, तर मग तुमच्या हृदयाचा तुमच्या स्थानाचा काहीही फायदा नाही। आप सच में अगर यीशु पे विश्वास करते हो, जब तुम्हें खरच यीशु ख्रिस्तावर विश्वास ठेवता, तो किस प्रकार दर्शाया जाएगा, तब हम कौन से गोष्टी ला दर्शाने दिए, जब आप परमेश्वर यीशु मसीह ने दिए हुए सुसमाचार पर विश्वास रखते हो, जब तुम्हें प्रभु यीशु ने के लिए सुवार्ते पर विश्वास ठेवता, और सुसमाचार पे विश्वास रखना ये आसान बात नहीं है, यीशु ने के लिए सुसमाचार पर विश्वास ठेवना सोपी गोष्ट नहीं है, क्योंकि आप जब उस पर भरोसा रखोगे, जब तुम्हें त्याच्यावर विश्वास ठेवाल, आपके घर के लोग, तुम्हारा तुमच्या घरातील लोक, आपके गाँव वाले, तुमच्या गावातील लोक, आपके समाज के लोग, तुमची जातीतील लोक बोलेंगे आपको, आपके ऊपर नाम रखेंगे, तुम्हाला नाव ठेवतील, उसका कोई फायदा नहीं है आपको, परंतु त्याला घ्यायचं नाही त्याचा काही उपयोग नाही, क्योंकि आप किस पर भरोसा रख रहे हो वो महत्व रखता है, तुम्ही कोणावर विश्वास ठेवता हे फार महत्वाचं आहे। तो सुसमाचार इस बात पर सुसमाचार है, सुवार्ता म्हणजे काय, सुसमाचार ये है कि यीशु मसीह के में और उसके द्वारा क्या किया है, यीशु ख्रिस्त आणि यीशु ख्रिस्ताने केलेले कार्य, उसने किए हुए कार्य क्या है, उसको बोलते सुसमाचार, त्याने केलेल्या कार्यांबद्दल त्याला सांगतात सुवार्ता, और इसको अच्छी बातमी भी बोला जाता है, त्याला चांगली बातमी सांगण्यात येते, पर ध्यान दो, लक्षात द्या, लेकिन अच्छी खबर के पहले मैं आपको कुछ बताना चाहता हूँ, पण चांगली गोष्ट चांगली बातमी सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही सांगू इच्छितो, और उसके पहले मैं आपको बुरी खबर ये बोलना चाहता हूँ, मी तुम्हाला वाईट गोष्ट
वाईट बातमी सांगतो कि हम पापी है, आपण पापी आहोत, हम पाप में जन्म लिए, आपला जन्म पापात झाला आहे, कोण सिन, आपला जन्म पापात झाला आहे, हमारा जन्म, हमारे पूर्वज, हमारे सब लोग पापी है, आपले पूर्वज आणि आपले लोक सगळेजण पापी आहे, पापात जन्म घेतला आहे, हमेश पहले परमेश्वर के विरुद्ध पाप किए हैं, आपल्या चांगल्या परमेश्वराच्या विरुद्ध आपण पाप केलेला आहे, जिसने हमें बनाया, ज्याने आपल्याला बनवलं, और उसने ही हमसे प्रेम भी रखा, आणि त्यानेच आपल्याला प्रेम केलं, और प्रेम इस प्रकार उसने दर्शाया, त्याने त्याचं प्रेम अशा रीतीने दर्शवलं, अपना एकुलता पुत्र हमारे लिए मार के उसने दे दिया, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी मारण्यास राहिला, आप या मैं कोई भी अपने बच्चों को दूसरे के प्रति मरने नहीं देते, तुम्हें दूसरे अपन तुम्हें कोई अपने मुलाला मारना देना नहीं, हम अपने बच्चे से इतना प्यार करते हैं, अपन अपने मुलाला एवढं प्रेम करतो, परमेश्वर यीशु मसीह ने अपने ख्रिस्तावर अपने मुलावर हमसे इतना प्यार किया, आपल्या त्याच्यापेक्षा ही आपल्या प्रेम केलं, कि उसने अपना एकुलता एक पुत्र, एकलौता पुत्र हमारे पापों के लिए दे दिया, आपल्या एकुलता एक पुत्राला आपल्या पापांसाठी देण्यात दिलं, हमने उसकी अच्छी आज्ञाओं का उल्लंघन किया, त्याने दिलेल्या चांगल्या आज्ञेचं आपण उल्लंघन केलं, हमने उसके विरुद्ध विद्रोह किया, त्याच्या विरोधात गेलो, हमने अपने जीवन के लिए जो उसकी सिद्धता और इच्छा के अस्वीकार किया, त्याने दिलेले पूर्णता परिपूर्णता सिद्धतेला आपण अस्वीकार केलं, उसने जो भी हमारे लिए अच्छा बात रखा हमने उसको नकारा, त्याने जे काही चांगलं ठेवलं त्याला आपण अस्वीकार केला, उसमें विश्वास नहीं रखा, त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, पर परमेश्वर पवित्र है, परंतु देव पवित्र आहे, वो किसी भी पाप को सहन नहीं कर सकता, तो पापाला बिल्कुल सहन करू शकत नाही, परमेश्वर न्यायी है, देव न्यायी पण परमेश्वर आहे, और पवित्र आहे, नाही आहे, आणि तो पवित्र देव आहे, और उसने मानव जाति को सफाया कर देना चाहिए था, त्याने खरं पाहायला गेलं तर सर्व मानव जातीचा नाश करायला पाहिजे होता, यू कैन वाइप आउट द ह्यूमन बीइंग्स, लोगों को मिटा सकता है, देव आहे तो सर्व मानवांचा नाशही करू शकतो, पर उसने वो नहीं किया, परंतु त्याने ते केलं नाही, परंतु उसने ऐसा नहीं किया, क्यों, त्याने असं का केलं नाही, उसने पहले इंसानों से वादा किया था, त्याने मानवाशी करार केलेला, और वो इंसान है आदम, तो माणूस आहे सर्वात पहिला प्रथम पुरुष तो आहे आदम, कि उसने जो पाप किया, त्याने जो पाप केलं, उसके लिए वो रास्ता बनाएगा कि उसको मध्यस्थी और उसको अपनाने के लिए, त्याच्यासाठी रस्ता बनवेल आणि तुमच्यासाठी सर्वांसाठी मार्ग बनवेल आणि एक मध्यस्थ ठेवेल, और उसको पुनर्स्थापित करने का रिश्ता जो है, पुनर्स्थापित करने का रिश्ता प्राप्त होगा, पुन्हा पुनर्स्थापित करण्याचा मार्ग आणि नातं बनवण्याचा परमेश्वराने करार केला, और रिलेशनशिप वॉज ब्रोकन, आपलं जे नातं देवाबरोबर होतं ते तुटलं होतं, हमारा जो रिश्ता था परमेश्वर और मनुष्य के बीच में जो रिश्ता था पाप के कारण टूट गया, देवामध्ये आणि आपल्यामध्ये जे नातं होतं ते पापामुळे तुटलं होतं, और एक इंसान के कारण बना वो है यीशु मसीह, परंतु आपल्या नाते जुडलं बनलं गेलं ते आहे फक्त एका माणसाच्या द्वारे, तो आहे प्रभू यीशु ख्रिस्ताच्या द्वारे, यीशु मसीहने ये रिश्ता हमारा परमेश्वर के बीच का बनाया, परमेश्वरामध्ये आणि आपलं नातं प्रभू ख्रिस्ताने पुन्हा पुनर्स्थापित केलं, समय की पूर्णता में, त्याच्या पूर्ण आता वेळ पूर्णतेमध्ये आलेली आहे, परमेश्वर यीशु मसीह को मसीह के यीशु मसीह को मसीह फोन कर भेजा, आणि पूर्ण वेळ झाल्यावर परमेश्वराने आपल्या पुत्राला ख्रिस्त वाचवणारा म्हणून पाठवलं, और वो एक व्यक्ती के रूप में आया, आणि तो एका महापुरुषाच्या एका मानवाच्या रूपात तो आला, और व्यक्ती के रूप में आया, तो मानवाच्या रूपात आला, पूरा पूर्ण रीति से मनुष्य है और पूर्ण रीति से देवी है, तो परमेश्वर है, तो परमेश्वर टक्के देव है और 100% मनुष्य ही है, पूरा रीति से, पूर्ण रीति में, हम उसको डिवाइड नहीं कर सकते हैं, अपन दला डिवाइड नहीं कर सकते हैं, हम वेगळे करू शकत नाही, कि 50% मनुष्य था 50% परमेश्वर था, 50% तो देव होता और 50% तो मानुष होता, असं आपण वेगळे पण करू शकत नाही, पूरा मनुष्य था पूरा परमेश्वर था, तो पूर्ण देव है तो पूर्ण मानुष है, ये याद रखो, ये नेहमी लक्षात ठेवा, और शुभ संदेश ये है, आणि शुभ वार्ता ही आहे, हम लोग ने पूरा संदेश सुना, आता आपण तुम्ही सर्व ऐकलं, पूरा संदेश क्या है, वाईट तुम्ही बातमी काय ऐकली, कि हम पापी हैं, हम पापी है, वाइट बात नहीं है कि अपन पापी आहो, पर सुसमाचार गुड न्यूज शुभ संदेश आपके लिए यह है, चांगली बात में ही आहे, परमेश्वर ने अपने एकुलते पुत्र मसीह यीशु
को हमारे पापा के लिए मरने के लिए भेज दिया। यीशु परमेश्वर ने त्याच्या पुत्राला आपल्या पापांसाठी मारण्यास धाडलं। और यीशु मसीह का जन्म एक कुवारी से हुआ था। यीशु ख्रिस्ताचा जन्म एक कुवारी मरियमच्या घरे झाला। वो हमारे जैसे विवाह के संबंध से पैदा नहीं हुआ। आपले जसा विवाह झाल्यानंतर आपला जन्म झाला तसा त्याचा जन्म नाही आहे, बल्कि पवित्र आत्मा से गर्भ में आया था। वो पवित्र आत्मेच्या द्वारे तो गर्भामध्ये आला होता और मरियम के द्वारा जन्म लिया। आणि कुवारी मरियमच्या द्वारे त्याचा जन्म झाला। दिस इज डिफिकल्ट थिंग, ये बहुत डीप थिंग है कि एक कुवारी गर्भवती होना एक खूप असंभव आणि कठीण आणि खूप गूढ गोष्ट आहे कि एक कुवारी आणि जिने कधी कुवारी जिने कधी पुरुषाला जाणले नाही त्याच्या तिच्या द्वारे एक पुरुष जन्म। आप सोचोगे तुम्हें विचार करा इसमें बहुत सारे आर्ग्यूमेंट्स करे होंगे, ऐसे खूब सारे वाद विवाद होते हैं। यू कैन नेवर कम टू अ कंक्लूजन हाउ इट पॉसिबल। ओनली वन कंक्लूजन इज दैट दैट गॉड कैन डू एनीथिंग, परमेश्वर कुछ भी कर सकता है। सारांश ऐसा है, पूर्ण सर्व गोष्टींचा सारांश तुम्ही विचार केला तो देव सर्व काही करू शकतो। और इसलिए आदम के पाप का लेखा उससे दिया गया आणि आदमाने केलेल्या पापाचा सर्व काही लेखा ख्रिस्ताने घेतला। और उसने अपने जीवन में कभी पाप नहीं किया। त्याने त्याच्या आयुष्य ख्रिस्ताने प्रभु यीशूने त्याच्या आयुष्यात कधीच पाप केलं नाही। वो हमारी तरह परखा गया, तो आपल्या सारखा परखण्या परीक्षा घेण्यात आली त्याची सुद्धा। लेकिन उसने अपने पिता की आज्ञाओं को माना, परंतु त्याने त्याच्या देवाच्या पित्याच्या आज्ञेचं पालन केलं। इथे जितने बच्चे मैं उनसे कहना चाहता हूँ, इथे जेवढी मुलं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, हम अपने माता पिताओं का आज्ञा पालन करते नहीं है। अपन अपने आई वडिलांचा आज्ञा पालन करत नाही। मेनी टाइम वेरी डिफिकल्ट थिंग्स आर देयर, बहुत सारी आज्ञाओं को मानने में हमको मजबूरी होती है या मानने को अच्छा नहीं लगता। आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी आई वडिलांचा आज्ञा पालन ऐकायला आणि करायला खूप कठीण वाटतं। मेरे भी माता पिता है, मला पण आई वडील आहे, उनकी आज्ञा कभी कभी मेरे को नहीं लगती अच्छी, त्यांच्या काही आज्ञा मला बिलकुल काही आवडत नाही। बट व्हेन वी सी टू द क्राइस्ट, जब हम परमेश्वर यीशु मसीह की ओर देखते हैं, पण जेव्हा आपण ख्रिस्ताला पाहतो, ये आज्ञा को पालन करना बहुत बड़ी बात थी। अरे देवाने जे मरणाची शिक्षा दागली होती ते ग्रहण करणे ते ही आज्ञा पालन करणे खूप मोठी गोष्ट होती। जीसस क्राइस्ट यीशु मसीह ने रिजेक्ट नहीं किया, नकारा नहीं उस बात, परंतु देवाने दिलेली पिताने दिलेली आज्ञेचं पालन त्याने नकार केला नाही, ती पालन केली। ये परमेश्वर यीशु मसीह आज्ञाकारी था, यीशु ख्रिस्त आज्ञाकारी आहे। अपने दिल में ये उसने आज्ञा पालन जो परमेश्वर की अपने पिता की आज्ञाओं को पालन किया, त्याने आपल्या वडिलांच्या आज्ञेचं पालन केलं। हमारे स्थान पर यीशु मसीह को क्रूस पर दंडित किया गया। पापाची शिक्षा जी आपली होती आपल्या स्थानावर प्रभु यीशु ख्रिस्ताला दिली। वो पापो नहीं जाना ना, तो पापाला जानत नव्हता, परंतु वो पापी बना, परंतु पापी बनला, ताकि हम परमेश्वर के सामने धर्मी ठहरे, नीतिमान ठहरे। एनीबॉडी आप में से कोई है जो धर्मी है कहला सकते हैं अपने आप को, जो उद्धार नहीं पाया हो, जनी तारण यीशु ख्रिस्ता मध्ये प्राप्त केलं नाही तो ऐसा उदाहरण मनु शब्दों का नहीं नीतिमान आहे। नो नॉट वन, कोई भी नहीं, एकही नाही। पवित्र शास्त्र सांगतं पृथ्वीवर एकही नीतिमान नाही, सब पापी है, सर्वांनी पाप केलं आहे। हम पापी है, हमें एक्सेप्ट करना है, आपल्याला एक्सेप्ट आपल्याला ग्रहण केलं पाहिजे की आपण पापी आहोत। आपको अच्छा लगता है या नहीं लगता मेरे को कोई फरक नहीं, परमेश्वर का वचन कहता है हम पापी है, हम पापी है। तुम्हाला आवडतं किंवा नाही आवडत पण ही सत्यता आहे की सर्व मानव या जगात आलेला पापी आहे। परमेश्वर के नियोजित क्रोध को उसने सहा, त्याने परमेश्वराच्या सर्व क्रोधाला सहन केलं, जो उसमें उडलेला गया था, जो त्याच्या टाकण्यात आला, तो गाडा गया, तो गाडला गेला, पर तिसरे दिन वो छी उठा, परंतु तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला। बाद में परमेश्वर ने उसे जिलाया, इतना याद रखो, देवाने परमेश्वरने त्याला तिसऱ्या दिवशी जिवंत केलं। यीशु मसीह के जीवन मृत्यु पुनरुत्थान के द्वारा परमेश्वर ने हमें अनंत जीवन दिया है, इटरनल लाइफ दिया है। येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या द्वारे मृत्यू आणि पुनरुत्थानाच्या द्वारे आज आपल्याला अनंत काळाचं जीवन देण्यात आले आहे। हमें अनंत काल का लाइफ मिला है, इटरनल लाइफ मिला है, आपल्याला सार्वकालिक जीवन ज्याला अंत न होणार असं जीवन देवाने दिलेलं आहे। हम सबके पापों को क्षमा किया गया है, आपल्या सर्व पापांना प्रभु परमेश्वराने क्षमा केली आहे। अतीत के आपल्या भूतकाळातले, वर्तमान के, आता वर्तमानातल्या, और भविष्य में, आणि भविष्यातल्या सब पापों को परमेश्वर ने उसके पुत्र को मारकर पूरा किया। त्याने त्याच्या पुत्राला मारून सर्व पापांची क्षमा करण्यात आली आहे। किती बड़ी बात है हम
हमारे लिए कितनी अच्छी न्यूज है जो हमको पापों से छुड़ाने के लिए धर्म ठहराने के लिए उसने कर दिया। क्योंकि चांगली गुड आणि चांगली बातमी आहे की प्रभु ख्रिस्ताच्या द्वारे आज आपल्याला कारण मिळालेला आहे, आपले पाप क्षमा झाले आहे। जब हम उस पर भरोसा करते हैं, आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, जब हम उससे कन्फेस करते हैं हमारे पापों को, जेव्हा आपण त्याला विश्वास ठेवतो आपल्या पापांना अंगीकार करतो, उसको अपने जीवन में बुलाते हैं, उसको अपना जीवन देते हैं, आणि आपण जेव्हा त्याला आपल्या जीवनात बोलवतो त्याला आपलं जीवन देतो, तब हम उसका क्रोध के नीचे नहीं रहते हैं, मन देवाच्या क्रोधाच्या खाली आपण राहत नाही। परंतु आप क्या होते हैं? आपण काय होतो? उसके बेटे बेटिया कहलाए जाते हैं, आपण त्याची मुले आणि मुली म्हणण्यात येतो। उद्धार का एकमात्र मार्ग केवल मसीह के पूर्ण किए गए कार्य पे विश्वास करना है। तारणाचा मार्ग फक्त प्रभु येशु ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याच्या द्वारे आहे। येशू फिर से जल्दी आने वाला है, येशु प्रभु येशू लवकर येणार आहे। ध्यान से सुनो, लक्ष देऊन ऐका, केअरफुली सुनो, लक्षपूर्वक ऐका, येशु मसीह वापिस आने वाला है। प्रभु येशु लवकर पुन्हा येणार आहे, पर वो इस बार मरने के लिए है। पण तो आता मरायला येणार नाहीये, नाही आने वाला, मरायला येणार नाही, परंतु वो न्याय करने आने वाला है, वो न्याय करायला येणार आहे। जिन लोगों ने, ज्या लोकांनी अपना विश्वास येशू पर रखा है, येशू पर विश्वास ठेवला आहे, उनको आनंद काल का जीवन देगा, त्यांना सार्वकालिक जीवन देईल। और जिन लोगों ने, ज्या लोकांनी अपना विश्वास येशू मसीह पर नहीं रखा, यानी येशू पर विश्वास ठेवला नाही, ने हमेशा के लिए नरक में ऐसा जगह जा बनाया उधर डाल देगा। अशा ठिकाणी जे नरकाचे ठिकाण जे तिकडचे आग भिजत नाही, तिकडचे कीडे मरत नाही, अशा ठिकाणी त्यांना टाकण्यात येणार आहे। नरक एक भयंकर स्थान है, नरक हे खूप भयानक ठिकाण आहे, याद रखो, लक्षात घ्या। आज आप लोग बोल लेते हो आसानी से, आज तुम्ही लक्ष एकदम आरामात बोलता, हम नरक चले जाएंगे, हाँ हाँ नरकात जाईल देखत काय। भाई बहनों आपको पता नहीं है नरक, इसलिए आप बोलते हो, पर बाइबल नरक के उल्लेख करता है। परंतु भाई बहनी तुम्ही नरकाचा बदल भीत नाही, पण बाइबल आपल्याला नरका बद्दल सांगत आहे। नरक ऐसा स्थान है, नरक एक असं ठिकाण आहे, जाके कीड़े मरते नहीं, तिकडचे कीड़े मरत नहीं, जाके आग बुझती नहीं, तिकडची आग बुझत नाही, अरे अनंत काल तक है, आणि सार्वकालिक आग आहे। हमें परमेश्वर ने चुनाव दिया है, आपल्याला निवड करण्याची संधी दिली आहे, पुढे यू हैव द राइट चॉइस टू चूज। आता तुम्हाला निवड करण्याची देवाने संधी दिली, तर तुम्ही योग्य निवडा। यू हैव द राइट टू चूज व्हाट एवर यू कैन चूज। आपके पास समय है, आपको क्या चुनाव आप चुन सकते हो, तुमच्याकडे वेळ आहे, संधी आहे की तुम्हाला काय निवडायचं आहे। एक बार आप मर गए, जर एकदा तुम्ही मेला, उसके बाद आप नरक गए, तो परमेश्वर को आप ब्लेम नहीं कर सकते। जर तुम्ही नरकात गेल्यानंतर तुम्ही देवावर दोष लावू शकत नाही, किंवा तिथे त्या वेळेला तुम्ही संधी देव तुम्हाला देणार नाही निवडण्याची। प्रभु आपको तभी कुछ नहीं, जो भी आपको कुछ करना है आज इस समय पे करो। हाँ, जोपर्यंत तुम्ही जीवंत आहात, आज आहात, आज देवाने मिळविले, तुम्ही आजच निवडा। यीशु मसीह बच्चा नहीं है जो अभी चनी में पैदा हुआ है। हाँ, यीशु आता लहान नहीं राहिला की पुन्हा जन्म घेईल, आणि तो गव्हाणीत जन्म घेतला आहे, गव्हाणीत आहे। या यीशु उस मूर्ति के समान नहीं जो कब्रों में पड़ा हुआ है। यीशु असा मेलेला राहिला नाही की तो आता कब्रेत आहे। बट इज रीजन सेवियर, वो पुनरुत्थान हुआ है उस मसीहा का। तो पुनरुत्थान झालेला तारणार आहे। पश्चाताप कर अपने पापों से, आपल्या पापांसाठी पश्चाताप करा, और प्रभु के सामने कबूल करा अपने हर पापों को, आपल्या प्रत्येक पापांसाठी देवाकडे कबूल करा, अंगीकार करा। पहला योहाना 1:9 कहता है, पहला योहान 1 आणि त्याचं 9 वचन सांगतो, जो कोणी आपले पाप कबूल करते, जो कोणी आपल्या पापांना कबूल करतो, धर्मी परमेश्वर धर्मी है, मी परमेश्वर नीतिमान आहे, सबके पापों को क्षमा करने में, सर्व पापांना क्षमा करने, आपको समय है, आज तुमच्याकडे वेळ आहे, परमेश्वर है आपको क्षमा करने के लिए, देव इथे आहे तुम्हाला क्षमा करण्यासाठी, और क्षमा करने के बाद आपको अपना बेटा बेटी बनाने के लिए, आणि क्षमा झाल्यानंतर तुम्हाला मुलगा आणि मुलगी बनवण्यासाठी। आपको उसको नहीं स्वीकार कर रहे हो, जो तुम्ही त्याला स्वीकार नाही केला, आप परमेश्वर का क्रोध आप पे खुद बुला रहे हो, म्हणजे तुम्ही देवाचा क्रोध आपल्यावर बोलवत आहात। हम आपके उद्धार को नहीं बता सकते कि आप उद्धार पाए कि नहीं। हाँ, तुम्ही सांगू नाही शकत की तुम्ही कारण प्राप्त केलंय की नाही। मैं दूसरे व्यक्ति को, मेरे दोस्तों को मैं जज नहीं कर सकता, मैं उनका न्याय नहीं कर सकता कि तेरा उद्धार हुआ है कि नहीं हुआ है। मी माझ्या मित्रांबद्दल लोकांबद्दल न्याय करू शकत नाही की त्यांचं तारण झाले का नाही। पर एक बात याद रखो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्धार एक ही जन परख सकता है, वो है परमेश्वर। तारण झालंय का नाही हे परखण्याचं दान आणि अथॉरिटी अधिकार आहे तो आहे परमेश्वर। सबका सारांश ये है, या सर्व गोष्टीचा सारांश हा आहे की प्रभू यीशु मसीह के सुसमाचार पर आप विश्वास रखो,
प्रभु येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेवर विश्वास ठेवा. नथिंग एल्स. बाकी दुसरे काही नाही. येशू मसीह आपके लिए मरा. येशू तुमच्यासाठी मारला गेला. आपके लिए पृथ्वी पे आया. तो तुमच्यासाठी पृथ्वीवर आला. आज हम लोग क्रिसमस एकदम बोलते हैं. क्रिसमस मेरी क्रिसमस सबको बोलते हैं. आपण सर्वांना आनंद ख्रिस्त जन्म आनंद बोलतो. अविश्वासी भी मेरी क्रिसमस बोलते हैं. आणि अविश्वासी ज्यांना ख्रिस्त माहिती नाही तेही मेरी क्रिसमस म्हणतात. आपको क्रिसमस का सही अर्थ पता है क्या? आप परखो. तुम्हाला ख्रिस्त जन्माचा अर्थ माहित आहे का हे तुम्ही जाणून घ्या. आपके जीवन में सच में प्रभु पैदा हुए हो देखो. तुमच्या जीवनामध्ये येशूचा जन्म झालाय का हे तुम्ही परखा. बहुत विश्वासी लोग हैं. आज खूप या जगात येशूवर विश्वास ठेवणारी लोक आहेत. बोलाते आपले आपको मसीह. आज ते स्वतःला ख्रिस्ती क्रिश्चन असे म्हणतात. पण थंडे हुए. पण ते जगामध्ये राहून जन्म परमेश्वर को देना चाहिए. आज मनुष्य को देते प्राइमरी जो थिंग है प्रथम प्रभु को नहीं अपने कामों को अपने धंधे को अपने सब परिवार को देते हैं. तो प्रथम स्थान येशू ख्रिस्ताने न देता कामाला धंद्याला लोकांना आपल्या समाजाला जातीला प्रत्येक दुसऱ्या गोष्टीला ते देतात. पण या नको. पण लक्षात ठेवा की परमेश्वर न्यायी आहे. वो न्याय करने आने वाला है. जो न्यायी परमेश्वर है तो न्याय करायला येणार. आपने कितना क्या समय परमेश्वर को दिया है वो आप ध्यान रखो. तुम्ही किती वेळ देवाला दिलाय हे लक्षात ठेवा. आपने प्रथम स्थान प्रभु को दिया है. तुम्ही प्रथम स्थान देवाला दिलाय. या आपकी फॅमिली को दिया है. की कुटुंबाला दिलाय. या आपने दोस्तों को दिया है. या मित्रांना दिलाय. या आपने काम को दिया है. की कामाला दिलाय. वो सबके लिए न्याय करने वाला इतना याद रखो. न्याय करणार आहे. प्रथम स्थान प्रभु रहना चाहिए. म्हणून तुमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान देवाला द्या. फिर बाकी काही चीज आपला परिवार आपला काम सब कुछ बाद में. बाकीचे सर्व नंतर स्थानावर येतात. आपलं कुटुंब काम हे सर्व. राजाचा राजा चरणी में जन्म लिया. तो राजांचा राजा घरानेच जन्म झाला. हमारे माता पिता ने हमको कभी चरणी में या ऐसे गंदे जगह में पैदा होने नहीं दिया. उन्होंने एक अच्छा पोजिशन अच्छे जगह में हॉस्पिटल कम पैसे में ऊपर हम लोग एक अच्छे हॉस्पिटल में पैदा होने के लिए दिया. आपल्या आई वडिलांनी आपल्याला चांगल्या ठिकाणी जन्म दिला आहे. याद रखो उसका जन्म वो राजाओं का राजा वो सृष्टि करता जिसने सृष्टि बनाया वो चरणी में जन्म लिया. इतना धर्मी बना हो तो इतना नम्र आणि दीन झाला की त्याने गवानीत जन्म घेतला. क्रिसमस का सही महत्व आपको समझना चाहिए. खरा ख्रिस्त जन्माचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. साल आता है क्रिसमस मनाते हैं जाते हैं पर आप अगर उदार नहीं पाए मेरे भाइयों बहनों मैं आपको हाथ जोड़ के बोलता हूँ यीशु को अपने जीवन में बुलाओ क्योंकि यीशु ही आपको स्वर्ग में लेके जाने का मार्ग है. येशू क्रिसमस येतो जातो तुम्ही पण येतात जाता पण आज तुमचं कारण झालंय का नाही हे तुम्ही परखलं पाहिजे. आपके माता पिता के कारण या आपके बच्चों के विश्वास के कारण आप स्वर्ग नहीं जाओगे. तुम्ही तुमच्या घरातील लोकांच्या विश्वासावर तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. डोंट डिपेंड ऑन एनीवन. किस पे भी निर्भर मत रहो. तुम्ही कोणा दुसऱ्याच्या विश्वासावर निर्भर राहू नका. आप बोलते रहोगे मैं प्रभु को अपने सुबह शाम बुलाता हूँ उसकी प्रार्थना करता हूँ कोई फायदा नहीं है. तुम्ही जर आपल्या घरात बसून किंवा असं कुठेही राहून सकाळ संध्याकाळ फक्त येशू 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 हे नाव भजत असाल तर काही उपयोग नाही. चोवीस घंटा येशू का नाम लेके रहो. तुम्ही चंदा 24 तास येशू येशू हे नाव भजत राहा. आप गरीब लोगों को खाना दो येशू के नाम से. तुम्ही येशूच्या नावाने लोकांना जीवन द्या. आप चर्च को कितना भी पैसा दो. तुम्ही चर्चला पाहिजे तेवढी प्रदान नाही ही द्या. आपका कोच फायदा नाही अगर आप विश्वासी अपने आपको नहीं आप सुसमाचार पे विश्वास नहीं रखते. तुम्ही सुवार्तेवर विश्वास ठेवून त्यानुसार तुम्ही अनुसरण करत नाही तर तुमचे ते सर्व व्यर्थ आहे. मेरी आशा है. माझी आशा आहे. ज्यादा कुछ नहीं. जास्त नहीं. सुसमाचार पे विश्वास रखो. सुवार्ते पे विश्वास ठेवा. प्रभु आपको आशीष करे. देव तुम्हारा आशीर्वाद. हम प्रार्थना करें. अपन प्रार्थना करूया. हमारे स्वर्गीय पिता परमेश्वर हम आपका धन्यवाद देते हैं सुंदर समय के लिए. हे आमचे स्वर्गातील पिता या चांगल्या दिवसासाठी वेळेसाठी धन्यवाद देतो. इस सुसमाचार का जो संदेश है जो संदेश है इनके कान में जैसे गया है इनका कान और इनका आंख मुझे पेरला गेला है. इधर हम नहीं जानते कि इनका उद्धार हुआ है या नहीं हुआ है. अपन माहित नहीं कि जब सगळ्यांचं कारण झालंय की नाही झालं. ये लोग कुछ लोग कहलाते हम मसीह है. काही जण म्हणतात आम्ही ख्रिस्ती आहोत पर उनके कामों से लगता नहीं है. परंतु कार्य म्हणून दिसत नाही. आप सही व्यक्ति हो जो सबके हृदय को बनाते और परखते हो. तुम्ही सर्व गोष्टी परखता आणि जाणता. आप इनके हृदय में बात करो इनके हृदय में डालो और इनको परखो प्रभु. तुम्ही इंशांत करना टाका आणि प्रभु यांना बनवा. हमारी यही आपसे विनती है. ये आमची विनंती तुझ्याकडे. प्रभु यीशु मसीह के नाम से हम प्रार्थना करते हैं. प्रभु यीशु ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करते हैं. आमेन. अगेन वंस अगेन सबको मेरी क्रिसमस. सगळ्यांना आमच्याकडून तुम्हाला मेरी क्रिसमस. ख्रिस्त जन्माचा आशीर्वाद.